हॅलो इरुन मी पी वी छोरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही नेहमी विचारत असलेल्या डी ई आर या एक्झामबद्दल तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे तर वर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई तर एक ऑगस्ट दोन हजार तेवीसचा चा महत्त्वाचा जी आर म्हणता येईल महत्त्वाची अपडेट म्हणता येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्हॅकंट जागा आहेत सध्या तर त्याच्याविषयी ही महत्त्वाची अपडेट आहे तर खाली विषय तुम्ही बघू शकता परिचर्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्ग व वर्ग पदांची मंजूर व भरलेली व रिक्त पदांची माहिती तात्काळ सादर करावी तर डे एम आरमधील परिचर्या तांत्रिक व अंतांत्रिक वरगतींचे जे, जेही पदे असतील जे भरले गेले असतील किंवा आता सध्या रिक्त असतील त्याची महत्त्वाची माहिती जी सर्व रिक्तपदांची जी, जी माहिती आहे तर ती सध्या इथं मागवण्यात येत आहे तर खाली बघू शकता तुम्ही उपरोक्त विषयांवर कळवण्यात येते की संचालनाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच आपल्या अधीनस्थ संस्थेतील रिक्तपदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याची कार्यवाही संचालनाच्या स्तरावर युद्धपातळीवर सुरू आहे त्या अनुषंगाने आपल्या संस्थेतील खाली निर्धारित केलेल्या विवरणपत्रात परिचर्या अधिपरिचारिका तांत्रिक व अंतांत्रिक संवर्ग वर्ग तीन पदाची मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती तात्काळ फ कार्यासनातील वर तुम्ही मेल बघू शकता या मेलवर सादर करण्यात यावी अशी महत्त्वाची अपडेट आहे खाली तुम्ही पदनाम म्हणजे महत्त्वाचे पदे बघू शकता त्याची भरलेली पदे आणि सध्या खाली असले रिकामी पदे याची माहिती त्यांनी मागवलेली आहे त्या पदामध्ये तुम्ही बघू शकता जवळपास तुम्हाला पस्तीस एवढे पदे दिसतील त्याच्यामध्ये खाली पुन्हा आणखीन जवळपास चार पदे तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील ज्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर तुम्ही ते पदे बघू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे त्याची मंजूर पदे भरलेली पदे आणि रिक्तपदे अशा प्रकारचा फॉर्मॅट त्यांनी मागितलेला आहे जेवढेही भरलेली पदे असतील मंजूर झालेली पदे असतील किंवा आता व्हॅकंट जागा असतील शिल्लक डी एम ए आरच्या या पोस्टच्या तर त्याची महत्त्वाची माहिती त्यांनी डिपार्टमेंटला रिस्पेक्टिव्ह मागितलेली आहे तर याच्यावरून एक आपल्याला असं लक्षात येतं आहे की जागा वाढण्याची तर शक्यता आहे जेही ही तुमचा आता सध्या रिझल्ट बाकी आहे तुमच्यापैकी बरेच जण मला त्याच्याविषयी नेहमी विचारत असतात की डी एम ए आरचा रिजल्ट थांबवलेला आहे कशामुळे थांबवलेला आहे काही भरती अडकलेली आहे का तर सध्या त्याच्याविषयी काही महत्त्वाची अपडेट आलेली नाही किंवा त्यांनी तसं तसं साईटवरती पब्लिश सुद्धा नाही पण आता हा या अपडेटवरून आपल्याला एक असं थोडक्यामध्ये कळतं की जागा तुमच्या एकंदरीत ह्या वाढण्याची शक्यता आहे तर पोस्ट तुम्ही बघू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल स सहाय्यक ग्रंथपाल स्वच्छता निरीक्षक ई सी जी तंत्रज्ञ आहार तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी आपला औषध निर्माता डॉक्युमेंट डॉक्युमेंटलिस्ट कॅटलॉगर त्याच्यानंतर ग्रंथसूचीकार समाज सेवा अधीक्षक वैद्यकीयज्ञ त्याच्यानंतर दूरध्वनी चालक महिला अधीक्षिका वार्डन वस्तीगृह अधीक्षिका स्त्री अधीक्षिका क्षय किरण तंत्रज्ञ त्याच्यानंतर खाली तुम्ही वेगवेगळ्या पोस्ट बघू शकता ज्याच्यामध्ये सोळा नंबरची पोस्ट आहे अंधारखोलीस सहायक क्षेत क्षय किरण सहाय्यक दंत आरोग्य भौतिक उपचार तज्ञ तंत्र दंत तंत्रज्ञ सहाय्यक दंत अशा प्रकारच्या जवळपास पस्तीस एवढ्या पोस्ट आहेत वाहन त्याच्यानंतर परिचारिका संवर्गमधील अधिपरिचारिका आहे उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक त्याच्यानंतर लघु टंकलेखक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत जसे की माहिती तुम्हाला इथं मंजूर व भरलेली रिक्तपदे रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट करून इथं विचारली गेलेली आहे तर सुद्धा एक महत्त्वाची अपडेट यावरून एकंदरीत आपल्याला जागा वाढण्याची इथं शक्यता दिसत आहे बाकी हा पी डी एफ किंवा याची जी महत्त्वाची पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल महत्त्वाच्या पुढच्या अपडेटसाठी मला टेलिग्राम चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती जॉईन करू शकतो बाकी तसे काही एक्झाम संदर्भामध्ये रिझल्ट संदर्भामध्ये डी आरच्या आणखीन काही महत्त्वाचे अपडेट आहेत तुम्हाला मी ती टेलिग्राम चॅनलवरती या युट्यूब चॅनलवरती अपडेट करेल त्याच्यावर फक्त एवढंच भेटूयात काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत काळजी घ्यायचे हिंद वंदे मातरम